विशाळगड परिसरामध्ये देशद्रोही यासीन भटकळ राहिला होता असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असल्याचं मोठं वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. तर पोलिसांनी या संदर्भात काय भूमिका घेतली याबद्दलही चौकशी करू असंही त्यांनी म्हटलं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सगळ्यात मोठं अतिरेकी देशद्रोही यासीन भटकळ तो तिथं 7 दिवस राहिलाय विशाळगड. आणि आमचे पालकमंत्री आताचे हसन मुश्रीफ सुद्धा त्याच्यावर काही बोलत नाही. पूर्वीचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्याच्यावर काही भाष्य करत नाही. आता यासीन भटकळ प्रकरण हे कालच आम्हाला कळालं, त्याचीही अधिक चौकशी केली जाईल. तो कुठं राहिला होता, का राहिला होता, कुणाच्यात राहिला होता, मग ही माहिती असती तर पोलीस का गप असते ही माहिती घेऊ आपण. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.